करते. तर आता संध्याकाळच्या 7 वाजलेत, आता देवपूजा ही झालेली आहे. तर आता आम्ही जातोय बाहेर, तर ह्यासाठी जातोय, तर भावाला तर गिफ्ट घेण्यासाठी मी पण जाते. तर काय गिफ्ट घेतो हे तुम्हाला पुढे दिसेलच. तर आम्ही सगळी तयारी झालोय, इकडे मोक्ष तयार आहे, मी तयार आहे, ही पण तयार आहे, आम्ही चौघ जण जातोय. तर चला मग आपण तिथं काय गिफ्ट घेतोय काय ती बघू. चला जास्त काही लांब पण नाही जाणार, जवळच जाणार आहे. तर मी डेलिव्हरची साडी ही वेअर केलेली आहे सकाळची, तर त्याच्यावर चालले कारण जास्त लांब नाही जाणार, उशीर झालाय, स्वयंपाक ही बाकी आल्यानंतर बनवायचा आहे. आणि राखे तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलंच की मी नऊच्या पुढंच बांधणार आहे सगळ्यांना, ती व्हिडिओ आता शेअर होईल तुमच्या बरोबर. तर आता आम्ही वेळ न घालवता चला निघतो. तर आम्ही फायनली एकदम जवळच्याच दुकानात, घरापासून खूप जवळ हे दुकान होतं, तिथं साडी घेण्यासाठी आलो. ते फक्त साड्याच इथं भेटतात. तर इथं बघितल्या आम्ही साड्या काही, पण मला सांगू का, मला साडी जास्त महागही घ्यायची नव्हती, म्हणजे जास्त काठपदर किंवा जास्त महागच्या अशी काही घ्यायची नव्हती, एकदम साधी आणि सिम्पल साडी घ्यायची होती मला. जेणेकरून जे तुम्ही माझ्या बघता साड्या मी कशा वापरते, त्यातूनच अशी छान वापरायला अशी साडी घ्यायची होती. तर मग मी इथं बघितल्या साड्या, पण काही कारणांवरून, कलरवरून, काहीतरी ह्याच्यावरून साड्या हे व्हायच्या, एखादी आवडली तर प्राईज ह्याच्यावरून मी नको म्हणायचे. तर तरी काही साड्या आवडल्या का ह्यांना नाही आवडायचे असं व्हायचं, जे मला आवडलं ते ह्यांना आवडत नव्हती. कारण दोघांच्याही पसंतीची साडी घ्यायची होती, कारण ह्यांना नाही ना जी साडी आवडली तर मला घालायला पलट चान्सच नाही. तर मग हे मला फायनली दुसऱ्या दुकानात घेऊन आले. मग हे थोडं लांब होतं, पण आम्ही आलो तिथं कारण तिथून ह्याच्या अगोदर साड्या आम्ही घेतल्या होत्या. तर मग तिथं आम्ही थोड्याच वेळात, 10 ते 15 मिनिटात साड्या चॉईस केल्या. तिथं खूप गर्दी होती, त्यामुळे मी माझ्या हातानेच काढल्या साड्या आणि चॉईस केल्या. तर खरंच खूप छान साड्या मला आवडल्या, ह्या 2 साड्या घेतल्या मी कारण डेलिव्हरच्याच मला पाहिजे होत्या. तर मग 2 घे म्हणला तर भाऊ, तर मग मी 2 घेतल्या डेलिव्हरच्या साड्या. तर फायनली आमची इथल्या आता खरेदी झाली. त्यानंतर गेले होते गजरा घ्यायला, पण तिथं गजरा खूप खराब झाले होते, म्हणजे काही चांगलं नव्हतं, तरी खूप महाग होते, तर मग नाही घेतले. तिथून पुढं आलो आणि तिथं मग ज्यूस घेतला आणि त्यानंतर आलो घरी. आणि चालू झाला म्हणजे तो रक्षाबंधनचा कार्यक्रम. म्हणजे घरी आल्यानंतर आम्ही स्वयंपाक केला, मी जेवणही केली त्यावर, म्हणजे ते काही शूट घेतलं नाही कारण खूप पटपट स्वयंपाक केला, कारण रक्षाबंधन म्हणजे हे बांधायच्या पण होत्या राखी. तर मग स्वयंपाक केला, जेवणही केलं आणि मग हे तुम्ही बघचाल घर आहे. तर हे आमच्या पाहुण्यांचं घर आहे नवीन, आत्ताच सोमवारीच पूजाही झाली, म्हणजे त्यांनी जागा घेऊन इथं घर बांधलं आहे स्वतःचं. तर त्यांचं हे घर आहे, तर मी सेपरेट एका व्हिडिओमध्ये त्यांचं पूर्ण घराचं होम टूर करेल. खूप छान घर झाले इथं, एक म्हणजे गावाकडच्या सारखं सेम असं फील येतं. तर तिथं आम्ही रक्षाबंधनचं सगळं सेलिब्रेशन केलं. तर मग इथं चाललं होतं माझं अण्णाला राखी बांधायचं. तर आम्ही असं काही कार्यक्रम असला आमच्यात, किंवा एक पार्टी असू, काही सण असू, सूद असू, आम्ही असं एकत्र सेलिब्रेशन करतो कशाचंही बी. खूप छान होतं, म्हणजे एकटं करण्यात आणि एकत्र करण्यात खूप फरक आहे, त्यामुळं खूप छान होतं. तर इथं राखीही बांधून झालं, अण्णांनी मला गिफ्टही दिलं. तर आता अण्णाची बारी झालते, मी आणि रणताईने ह्या अण्णाला राखी बांधून घेतली होती. तर मग आता दादावर बारी आली होती, दादाला आम्ही बसवला, मग रणताई गेल्या ओवळायला.
तर इथं रांधायचं चाललेलं आहे, ओवळायचा कार्यक्रम इथं हे करायचं, आणि असं एकत्र केल्यानं खूप छान वाटतं. आणि आम्हाला कुठलाही सण असं छान सेलिब्रेट झाल्यासारखा वाटतो, जे की एकटं एकटं इकडं पुण्यात आपल्याला कोण नस म्हणजे एवढं कोण नसतं. आता मी हे माझ्या घरी पण एकटी करू शकले असते, आणि रांधताय त्यांच्या घरी बी करू शकले असत्या, अण्णाला बोलवून घेतलं असतं त्यांनी किंवा मी बोलवून घेतलं असतं, पण हे बरोबर नाही वाटत. आम्ही कुठलंही काही असल्यानं एकत्रच करतो, खरंच खूप भारी वाटतं. तर मग इथं रांधायचं झालं आहे हे करून, सगळं वळून हे गिफ्ट हे देऊन झालं आहे. तर इथं जो आले मी ओवळायला, तर मी ऑलरेडीच क्लिअर करते की मी जी दादांनी दादानं जी साडी मी आत्ता राहतीसाठीच घेतली होती ती साडी वेअर केली, कारण मला खूप इच्छा झाली की ती साडी घालावी म्हणून. तर मग मी घरी गेल्यानंतर स्वयंपाक केला आणि साडी चेंज केली आणि ही घातली. मला आवडली, कशी दिसते तुम्ही बी नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण तुम्हाला पण माहिती आहे मला अशा साड्या एकदम हलक्या फुलक्या साड्या आवडतात. तर आवडली मला साडी ही पण, आणि जी दादा दुसरी होती तेवाली साडी मला गिफ्ट देणार होता. तर मग ही जा असा कलर आहे, मला वेगळा असा काहीतरी कलर घ्यायचा होता, कारण की तोच कलर माझ्याकडं होत होते, त्यामुळं मी ही कलर घेतला. ह्यांचं चाललेलं काहीतरी हे करायचं, आम्हाला साडीवरूनच चाललं होतं. तर झालं आहे तर आता आली इथं म्हणजे बारकी पोरं, तर मोक्ष आणि सुमित ह्या दोघांना मी आता ओवाळून घेते. दोघंही सोबतच बसवली, एकाच पाठावर दोघंही बसली, कारण ती दोघं छान मित्र आहेत आणि छान खेळतात छान राहतात. तर मग असं काय असलं का त्यांना दोघाला एकत्रच पाहिजे असतं, तर मग ते दोघं एकत्रच बसली. मग त्यांनाही मी राख्याही बांधून घेतल्या. पहिल्यांदा त्यांचं होतं ते म्हणजे साखर खायची होती, आणि असं झालं की आम्ही विसरलो गोड काय आणायचं, म्हणजे मिठाई ही आणायची विसरलो दोघी पण. म्हणजे मी गेले होते उलटून बाहेर, रांधता गेल्या नव्हत्या, मीच गेले होते. पण ह्या साड्यांच्या नादात आणि गरभडीत घरी येऊन स्वयंपाक करायचा होता, हे सगळ्यात मी पण मिठाई आणायची विसरली. तर मग काही साखरच घेतली होती. तर इथं पोरांना पण राख्या बांधून झाल्यात, मोक्षला सुमितला दोघांनाही राख्या बांधल्या, आणि ते खरंच खुश झालं आहे. आणि त्याच्या मोक्षच्या स्कूलमध्येही राख्यांचं सेलिब्रेशन झालं होतं, ऑलरेडीच त्याला एका दीदीने राखी बांधलेली होती आणि आता एक मी बांधली. तर अशा मोक्षला दोन राख्या बांधल्या होत्या. सुमितला बी त्याच्या स्कूलमध्ये झालं होतं सेलिब्रेशन, तर मी पोरांना ओवाळून हे घेतलं आणि दोघंही माझ्या पाया पडली. तर मग आता फायनली राहिले होते दाजी आणि ही राहिलं होतं. तर मग हे तर घेत होते शूट, तर मग ह्यांचं सगळ्यात शेवटी होणार होतं. तर मग इथं चाललं होतं मी दाजींना ओवाळून हे घ्यायचं चाललं होतं, गंधी लावून घ्यायचं चाललं होतं. आणि आम्ही असं एकदम बोलत फ्री सगळी मज्जा मस्ती करत आमचं हे कार्यक्रम पार पाडतात, कारण खूप छान वाटतं. तर आता इथं दाजींनी मला साडी गिफ्ट केलेली, तर तुम्हाला दिसतच असेल आम्ही हसत ह्या गोष्टी, तर कारण काय ना काय बोलतं कोण ना कोण, आणि मग सारे जोक्स होतात आणि मग सगळे आम्ही हसत असतो. तर ते सगळं काही मी शूट घेतलेलं नाही किंवा आवाज घेतलेला नाही, खूप खूप हसतात आणि खूप जोक पण करतात. तर मग मी सगळं वॉईस जोडलेलं आहे त्यामुळंच, कारण तो तुम्ही हसून हसून पोट दुखेल एवढा कालवा आणि हे असतो. तर इथं ह्यांनी बी रांधायला सेलिब्रेशन दिलेलं आहे गिफ्ट. तर आता आमच्या दोघींचंही सगळ्यांना राख्या बांधून झालेलं आहे. तर आता आम्ही थोड्या वेळ गप्पा मारणार. तर फायनली आता सगळा कार्यक्रम आमचा रक्षाबंधनचा झाला, आणि खरंच आम्ही सगळे एकत्र हे रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं, त्यामुळे खूप छान वाटलं आणि छान कार्यक्रम झाला. तर आता 10 वाजलेत, तर सगळ्यांचं गिफ्ट देऊन राखी बांधून सगळ्यांचं झालंय. तर आता आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. तर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, असं चॅनलला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.